कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन करावं लागलं आणि या सगळ्यामध्ये सर्वाधिक नुकसानदेह झालं असेल तर ते बॅकस्टेज आर्टिस्टचं. गेल्या 2 महिन्यांपासून नाटकाचे प्रयोग थांबलेत, त्यामुळे पैसे मिळत नाहीत. त्याचबरोबर हातात जेवढे पैसे होते ते सुद्धा आता संपत आलेले. हा लॉकडाऊन कधी संपेल आणि कधी नाट्यगृह सुरू होतील या प्रश्नाचं उत्तर आता सध्याला कोणाकडेच नाहीये. त्यामुळे आता आम्ही जगायचं कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. बघूयात काय म्हणतात. नाटक, सिनेमा यांमध्ये पडद्यावर काम करणारे कलाकार आपल्याला दिसतात. एखादं नाटक उत्तम झाल्यावर आपण त्यांचं कौतुक सुद्धा करतो. परंतु एखादं नाटक उभं करण्यामागे अनेक बॅकस्टेज आर्टिस्ट दिवस रात्र झटत असतात. नाटकाचं सेट तयार करा, लाईटची व्यवस्था करा, नाट्य मंदिरातील इतर गोष्टींची व्यवस्था बघा, अशी असंख्य कामं हे कलाकार करत असतात. अगदी नाटक सुरू होण्याअगोदरपासून ते नाट्यगृह बंद होईपर्यंत ते अविरत झटत असतात. कोरोनामुळे लॉकडाऊन झालं आणि नाट्यगृह बंद झाली, नाटकांचे प्रयोग थांबले. अनेक कलाकारांनी, संस्थांनी आपल्या परीनं या बॅकस्टेज कलाकारांना मदत केली. परंतु लॉकडाऊन वाढतच गेल्याने त्यांच्याही मदतीला मर्यादा आल्या. जवळ होती तेवढी रक्कम खर्च झाल्याने आता या कलाकारांच्या आयुष्याचा रंगमंच झाला आणि त्या रंगमंचावरील नाटकात केवळ शोकांतिकाच आहे. नमस्कार, मी सुरेंद्र गोखले, अध्यक्ष रंगभूमी सेवक संघ. लॉकडाऊन 25 मार्चपासून चालू झालं, पण आपल्या नाट्यक्षेत्राला 13 मार्चपासूनच नाट्यगृह बंद झाल्यामुळे जास्त अडचणींना सामोरं जायला लागलेलं आहे. आपलं लॉकडाऊन आधीपासूनच चालू झालेलं आहे. नाट्य परिषद पुणे, रंगभूमी सेवक संघ, काही मान्यवर कलाकार यांच्या मदतीने आपण आत्तापर्यंत तग धरला, पण असं ह्याच्यापुढे किती जण किती दिवस मदत करणार आणि आपण किती दिवस मदत घेणार. आपले हप्ते चालू आहेत, आपले घरातले इतर अनुषंगिक खर्च चालू आहेत, आजारपणं चालू आहेत. त्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं. उदाहरणार्थ आता परप्रांतीय मजूर आणि कामगार हे त्यांच्या घरी पोचलेले आहेत, त्यामुळे आता आपल्या इथे रोजगार उपलब्ध होईल. त्यात आपण काही नवीन कौशल्य शिकून, नवीन कला शिकून याचा काही फायदा घेऊ शकतो का, ह्याचा विचार जरूर करायला पाहिजे. मी अरुण जगताप. नाट्यक्षेत्रामध्ये गेली 17 वर्ष कार्यरत आहे. मी नेपथ्य करतो. आज परिस्थिती अशी आहे की माझ्या बरोबरील जवळजवळ 60 ते 70 लोक या अपेक्षेने जगतात की बऱ्याचशा लोकांनी मदत केली, बऱ्याच नाट्य कलाकारांनी मदत केली, बऱ्याच संस्थांनी मदत केली. परंतु आता आजचा प्रश्न, इथून पुढचा प्रश्न भेडसावत आहे की पुढे मुलांचे शिक्षण, शाळा चालू होती, त्यांची पाठ्यपुस्तकं, शिवाय घराची भाडी देणी, सर्वच प्रश्न मनात भेडसावत आहेत. परंतु कोरोनाचा काळ असल्यामुळे आम्हाला कुठलाही रोजगार उपलब्ध नाही. आमच्या पडद्यामागील कलाकारांकडून सर्वांना हीच विनंती आहे की कुठेतरी काहीतरी रोजगार उपलब्ध करून दिला तर बरं होईल. दादाराव बडक पाटील. मी कलाक्षेत्रामध्ये वाहनचालक आणि नेपथ्य कलाकार असे दोन्ही भूमिकेत काम करतो. जवळपास 1997 पासून गेली 22 वर्ष आज काम करतो मी. आतापर्यंत व्यवस्थित चालू होतं, पण गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्रात जे महापुराचं संकट आलं त्यावेळेस आमचे गणपतीमध्ये दरवर्षी जे 8-10 शो व्हायचे तिथं गेल्या वर्षी एकही शो झाला नाही गणपतीमध्ये. आणि त्या आर्थिक अडचणीतून सावरत असतानाच आता हे जागावरच आलेलं कोरोनाचं संकट, याच्यामुळं आम्ही फार कोलमडून गेलो आहे. आता आमच्या पुढं ज्या जागण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण आम्ही इतर ठिकाणी काम आता बघायला सुरुवात केली, बऱ्याच ठिकाणी विचारणा केली, पण तिकडनं काही प्रतिसाद भेटत नाही. काही नाट्य परिषद किंवा रंगभूमी सेवक संघ अशा संस्थांनी थोडीफार आता मदत केली, काही आर्थिक स्वरूपात किंवा राशन पाणी दिलंय. हे तात्पुरतं आज झालं, पण उद्या पुढं भविष्यात आमच्या पुढं झालेला हा मोठा प्रश्न आहे की आम्ही आता जगायचं कसं आणि काय नेमकं करावं. मी दीपक कांब,
नाट्य क्षेत्रामध्ये गेली 8 वर्ष मी वेशभूषेचं काम करतो. जे पडद्यामागचे कलाकार आहेत त्या सगळ्यांवर तर उपासमारीची वेळ आली, कारण सगळेच नाट्यमंदिरं ती बंद आहेत. नाट्य परिषद तसेच कलाप्रेमी रसिक जे दानशूर मंडळी आहेत त्यांनी त्यांच्या परिणामाला मदत केलेली आहे, पण त्याही मदतीला काही मर्यादा आहेत. अजून किती अपेक्षा करणार त्यांच्या, आणि असाच जर लॉकडाऊन आणखी पुढे जर चालू राहिला तर आमच्यावर आमच्या कुटुंबावर खरंच उपासमारीची वेळ. आज ना उद्या लॉकडाऊन संपेल, सगळं हळूहळू सुरू होईल, परंतु फिजिकल डिस्टन्सिंग पाळावं लागणार असल्याने नाट्यगृह कधी सुरू होईल हा प्रश्नच आहे. हे सर्व कलाकार नाट्यगृहांची कधी एकदा तिसरी घंटा होतीये आणि नाटकाचा पडदा कधी वर जातोय याचीच वाट पाहत आहे. पुण्याहून राहुल गायकवाड, लोकमत.com.